नमस्कार मित्रांनो, ए बी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आरोग्य भरतीच्या अनुषंगाने काही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न कोर केले आहेत, ते आपण आज आपण पाहणार आहोत. वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला असा आहे, लाळेत कोणता पाचक रस असतो? प्रश्न पहिला असा आहे, लाळेत कोणता पाचक रस असतो? तर ऑप्शन क्रमांक सी टायलिंग हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न दुसरा असा आहे, तापमापीमध्ये पाण्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात? प्रश्न दुसरा, तापमापीमध्ये पाण्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात? ऑप्शन क्रमांक सी अल्कोहोल. प्रश्न तिसरा असा आहे, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात केव्हापासून झाली? प्रश्न तिसरा, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात केव्हापासून झाली? ऑप्शन क्रमांक बी 1982 साली. प्रश्न चौथा असा आहे, खालीलपैकी कोणत्या लाकडाचा रंग सोनेरी पिवळा असतो? प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्या लाकडाचा रंग सोनेरी पिवळा असतो? ऑप्शन क्रमांक बी सागवान. प्रश्न पाचवा असा आहे, दुभत्या गायीच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? प्रश्न पाचवा असा आहे, दुभत्या गायीच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक बी फायद्यासाठी अपमान सहन करणे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न सहावा, हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? प्रश्न सहावा असा आहे, हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक डी कार्डिओग्राम हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न सातवा असा आहे, आयुष्य सेवेअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा समाविष्ट नाही? प्रश्न सातवा असा आहे, आयुष्य सेवेअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा समाविष्ट नाही? ऑप्शन क्रमांक ए ॲलोपॅथी. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणता आजार लवकर बरा होतो? प्रश्न आठवा असा आहे, खालीलपैकी कोणता आजार लवकर बरा होतो? ऑप्शन क्रमांक डी सर्दी खोकला. प्रश्न नऊ, विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूचा तार वापरली जाते? प्रश्न नऊ, विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूचा तार वापरला जातो? ऑप्शन क्रमांक बी टंगस्टन. प्रश्न दहावा, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? प्रश्न दहावा असा आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक डी ठाणे. प्रश्न अकरावा असा आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? प्रश्न अकरावा असा आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? ऑप्शन क्रमांक बी स्टेथोस्कोप. प्रश्न बारावा, डायअळी प्रतिबंधकासाठी कोणते मासे वापरले जातात? प्रश्न बारावा, डास अळीसाठी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात? ऑप्शन क्रमांक सी गप्पी मासे. प्रश्न तेरावा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजने कोणासाठी आहे? प्रश्न तेरावा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे? ऑप्शन क्रमांक सी गरोदर महिला. प्रश्न पंधरावा, पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणतात? प्रश्न चौदावा असा आहे, पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणतात? प्रश्न क्रमांक सी गट विकास अधिकारी. प्रश्न पंधरावा, खनिज संपत्तीने समृद्ध असलेला छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात बसलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए झारखंड. प्रश्न सोळावा, RNTCP हा कार्यक्रम कोणता रोग नियंत्रणासाठी आहे? प्रश्न सोळावा, RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे? ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग.
प्रश्न 17 आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंतचा लाभ मिळतो? प्रश्न 17 आहे, आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंतचा लाभ मिळतो? ऑप्शन क्रमांक सी 5 लाखापर्यंत. प्रश्न 18 आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमासाठी सुरुवात कधी झाली? प्रश्न 18, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? ऑप्शन क्रमांक ए जून 2011. प्रश्न 19, खालीलपैकी एकात्मिक बालविकास योजनेचे लाभार्थी कोण आहेत? प्रश्न 19, खालीलपैकी एकात्मिक बालविकास योजनेचे लाभार्थी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक सी, ए आणि बी. प्रश्न 20, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? प्रश्न 20, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? ऑप्शन क्रमांक बी 1955 साली. प्रश्न 21, राज्यातील नव संजीवनी योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकाशी संबंधित आहे? प्रश्न 21, राज्यातील नव संजीवनी योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक ए आदिवासी या समाजाशी संबंधित आहे. प्रश्न 22 आहे, भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरू केली? प्रश्न 22, भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरुवात केली? ऑप्शन क्रमांक बी 1953. प्रश्न 23 आहे, कोणता रक्तगट कमी आढळतो? प्रश्न 23, कोणता रक्तगट कमी आढळतो? ऑप्शन क्रमांक सी, ए आणि बी. प्रश्न 24, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 24, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक ए 2005 साली. प्रश्न 25, हॉकीचा जादूगर कोणाला म्हटले जाते? प्रश्न 24 असा आहे, हॉकीचा जादूगर कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक डी मेजर ध्यानचंद. प्रश्न 26 असा आहे, चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहेत? प्रश्न 26, चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहेत? ऑप्शन क्रमांक बी 3. प्रश्न 27, खालीलपैकी कोणता लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत दिला जात नाही? प्रश्न 27 असा आहे, खालीलपैकी कोणता लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिला जात नाही? ऑप्शन क्रमांक सी रोटावायरस हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 28, भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? प्रश्न 28 असा आहे, भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? ऑप्शन क्रमांक बी 1955 साली. प्रश्न 29, राष्ट्रीय ग्रामीण आयोग आरोग्य अभियानाचा सुरुवात कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 29, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक बी 2005 साली. प्रश्न 30, पर्यावरणाला नुकसान व न करणारे विद्युत स्रोत कोणते आहे? प्रश्न 30, पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणते आहे? ऑप्शन क्रमांक सी जलविद्युत हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 31, पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे? प्रश्न 31, पाण्याचे
रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ए H2O हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 32 असा आहे, खालीलपैकी कोणता पृथ्वीला मिळणारा या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे? ऑप्शन क्रमांक सी सूर्य. प्रश्न 33, खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता आहे? प्रश्न 33, खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए लिथियम. प्रश्न 34, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आधी जीव पासून होतो? प्रश्न 34, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आधी जीव पासून होतो? ऑप्शन क्रमांक बी प्लास्मोडियम. प्रश्न 35 असा आहे, भारतात कोणत्या माताचे मृत्यू सर्वात प्रमुख कारण कोणते? प्रश्न 35, भारतात कोणत्या मातांचे मृत्यू सर्वात प्रमुख कारण कोणते? ऑप्शन क्रमांक ए रक्तस्त्राव. प्रश्न 36, माणसाच्या हाडामध्ये खालीलपैकी काय नसते? प्रश्न 36, माणसाच्या हाडामध्ये खालीलपैकी काय नसते? ऑप्शन क्रमांक सी ऑक्सिजन. प्रश्न 37, कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले? ऑप्शन क्रमांक बी 1978 साली. प्रश्न 38, भारतात कोणत्या सालापासून अंधत्व निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे? ऑप्शन क्रमांक डी 1976. प्रश्न 39, दादासाहेब फाळके यांनी तयार केलेल्या मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे? प्रश्न 39, दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी राजा हरिश्चंद्र. प्रश्न 40, दुधाचे दही तयार केले असता कोणता आम्ल तयार होतो? प्रश्न 40, दुधाचे दही तयार केले असता कोणता आम्ल तयार होतो? ऑप्शन क्रमांक बी लॅस्टिक ॲसिड हे उत्तर बरोबर आहे.